नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आदिवासी सुधारणा चळवळ या संदर्भाबद्दलची माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण आदिवासी चळवळीचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं राहिलं किंवा त्या कालखंडामध्ये जे वेगवेगळे वैशिष्ट्ये जी राहिली ती विशेषतः त्या कालखंडामधले जे सुधारक आहेत किंवा ज्याला आपण त्या कालखंडामध्ये या आंदोलनामध्ये जे नेतृत्व केलं गेलं किंवा त्यांना सहभागी करून घेण्याची जी भूमिका घेतली गेली त्या लोकांची नेमकी भूमिका काय राहिली या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत। तसेच शासनाने सुरू केल्या गेलेल्या वेगवेगळ्या संस्था किंवा संघटना नेमकं आदिवासी बद्दल काय काम करतात आणि नंतरचा जो टप्पा आहे तो म्हणजे आदिवासी चळवळीची जी सांस्कृतिक पार्श्वभूमी राहिली ती कशा पद्धतीची राहिली या अनुषंगाने पाहणार आहोत या आपल्या पूर्ण लेक्चरमध्ये। विशेषतः आपण अगोदर आदिवासी म्हणजे काय किंवा आदिवास म्हणजे काय अगोदर हे पाहूया। आदिवास म्हणजे काय तर याचा मूळ अर्थ आहे की ते ज्या भागामध्ये राहत आहेत तर तो मूळ भाग म्हणजेच आदिवास होय आणि त्यावरूनच पुरत आदिवासी हा शब्द त्या मूळ ठिकाणी राहणाऱ्या लोकांबद्दलचा आहे। त्यामध्ये विशेषतः पहिल्यांदा आदिवासी समाजाबद्दलची ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस भारतीय स्मृती ग्रंथांमध्ये आदिवासींचा उल्लेख आढळतो। यामध्ये विशेषतः अनुलोम आणि प्रतिलोम या संबंधातून म्हणजे अनुलोम आणि प्रतिलोम यांच्या शरीर संबंधांमधून जन्माला आलेली जमात किंवा व्यक्ती तर त्या म्हणजे आदिवासी होय अशा अर्थाचा उल्लेख भारतीय स्मृती ग्रंथांमध्ये येतो हे वेगळे पण आपल्याला सांगता येईल। डोंगर आणि वने यांच्या आश्रयाने राहिलेल्या लोकांना आदिवासी असं आपल्याला म्हणता येईल। नागरी सुधारणांपासून खऱ्या अर्थानं जर बघितलं गेलं तर काही अंशी हे जे आदिवासी समाज आहे तर तो वंचित राहिला होता आणि त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला गेला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर आदिवासींची लोकसंख्या ही 9.5% ही आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या 15,000 चौरस किलोमीटर भूभागामध्ये या आदिवासी राहतात। यामध्ये तर तो म्हणजे आदिवासींचे 3 विभाग कोणकोणते आहेत तर त्यामध्ये जर बघितलं गेलं तर पहिला कोणता आहे जो सह्याद्री विभाग, दुसरा आहे सातपुडा विभाग आणि तिसरा आहे गोंडवाना विभाग। या 3 विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात आणि या 3 विभागामध्ये कोणकोणत्या जमाती येतात या संदर्भाबद्दलची माहिती पाहू। यामध्ये विशेषतः आपण जसं पाहिलं की सह्याद्री विभाग आहे, या सह्याद्री विभागामध्ये ठाणे असेल, रायगड, पुणे, नाशिक आणि नगर हा भाग येतो। त्यामध्ये विशेषतः ज्या जमाती आहेत तर त्या जमातीमध्ये ठाकर, कातकरी, वारली, महादेव कोळी, काठोडी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमाती येतात। म्हणजे कोणत्या सह्याद्री विभागामध्ये हे जिल्हे आणि या जमाती येतात एक आपल्याला सांगता येईल। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कोणता, सातपुडा। या सातपुडा विभागामध्ये औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि अमरावती हे जिल्हे येतात आणि यामध्ये जमाती कोणकोणत्या येतात तर घातका, पावरा, भीड, गावित, कोरकू, मावची, कोलाम, तोडवी या जमाती येतात आणि तिसरं जे आहे तर ते म्हणजे गोंड विभागामध्ये नांदेड, यवतमाळ, भंडारा, चांदा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि गडचिरोली हे जिल्हे हे गोंडवाना विभागामध्ये येतात। आणि शेवटचा जो आहे तर तो म्हणजे यामध्ये कोणकोणत्या जमाती येतात त्याच्यामध्ये हलबा, कोला, कोया, माडिया, गोंड, आंद, परधान, भिल्ल या जमाती यामध्ये येतात हे एक आपल्याला त्या अर्थाने सांगता येईल। त्याच्यानंतरच आहे आदिवासी सुधारणा चळवळीबद्दलची नेमकी पार्श्वभूमी कशी राहिली त्या अनुषंगाने पाहू। यामध्ये जर बघितलं गेलं तर आदिवासी संस्कृतीची जी माहिती आहे तर जगाला जी माहिती झाली तर ती भारतीय संस्कृतीमुळं किंवा आदिवासी संस्कृतीमुळंच त्या अर्थानं माहीत झाली। आदिवासी संस्कृतीचा जो मूळ प्रवाह आहे तर तो भारताच्या इतिहासामधला आदिवासींचा मूळ प्रवाह आहे असं आपल्याला सांगता येईल। ज्यामध्ये जर बघितलं गेलं की
नवीन जे संस्कृतीमध्ये जे झालेले बदल आहेत तर त्या बदलाचे जे संस्कृतीत झालेले बदल तर त्यापासून या ज्या सुधारणा आहेत त्यापासून हे आदिवासी दूर राहिले होते आणि अज्ञानी आणि अशिक्षित असणाऱ्या आदिवासींनी या नवीन ज्या नागरी सुधारणा झाल्यात त्यापासून वंचित असल्यामुळं पुढे नंतरच्या कालखंडामध्ये सुधारणावादी किंवा मानवतावादी जे विचारक आहेत तर त्यांनी या चळवळी आदिवासी लोकांच्या चळवळीबद्दल किंवा त्यांच्या प्रश्नांबद्दल ते पुढे आले आणि त्यांनी मग शासनाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक धोरणामध्ये काही अंशी बदल घडवून आणण्याची भूमिका त्यांनी घेतली गेली हे एक वेगळे पण सांगता येईल. किंवा विविध योजनांमधून विकास कार्य करण्याची भूमिका ही त्या कालखंडामध्ये घेतली गेली. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या सुधारकांनी त्या कालखंडामध्ये केलं गेलं आणि राजर्षी शाहू महाराज हे भारतातले पहिले राजे आहेत की ज्यांनी यांना सामावून घेण्याची भूमिका घेतली गेली. यामध्ये आदिवासी चळवळीचं स्वरूप आणि वाटचाल याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः भारतामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस भारतामध्ये आली होती त्यांच्या सोबतच ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये आल्या होत्या. परंतु ख्रिश्चन मिशनरी भारतात आल्यानंतर त्यांना भारतामध्ये धर्म प्रसार करण्याची जरी मुभा असली तरी देखील ईस्ट इंडिया कंपनी धर्म प्रसार करण्यासाठी सहाय्य करत नव्हती. परंतु 1813 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार त्या कालखंडामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्म प्रसार करण्याची मुभा असावी आणि त्याला ईस्ट इंडिया कंपनीनं सहकार्य करावं अशा अर्थाचा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये पास केलं गेलं आणि तेव्हापासून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अधिक प्रमाणामध्ये धर्म प्रसार करण्यासाठीची भूमिका घेतली गेली. त्यामध्ये मग ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या ज्या वेळेस भारतामध्ये आल्या भारतामध्ये आल्यानंतरच्या कालखंडात त्यांनी शैक्षणिक कार्य केलं गेलं. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सामाजिक कार्याला देखील त्या कालखंडामध्ये प्रारंभ करण्याची भूमिका त्यांनी घेतली गेली. त्यांच्या ह्या सर्व करत असताना जे ख्रिश्चन मिशनरी आहेत तर त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आदिवासींमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथं शाळा काढणं किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणं अशा आशयाची भूमिका ही आदी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी घेतली गेली हे एक वेगळे पण आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल. त्याच कालखंडामध्ये महात्मा गांधींच्या सूचनेवरून भिल्ल जमातीच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी म्हणून कार्य करण्यासाठी म्हणून ठक्कर बाप्पा यांना गांधींनी सांगितलं गेलं आणि ठक्कर बाप्पांना देखील भिल्लांचे धर्मगुरु असं म्हटलं जातं. मला वाटतं आयोगाने पाठीमागे एकदा क्वेश्चन असा विचारला गेला होता की भिल्लांचे धर्मगुरु कोणाला म्हटले जाते तर ते कोणाला म्हटलं जातं तर ते ठक्कर बाप्पांना म्हटलं जातं हे एक वेगळे पण सांगता येईल. ठक्कर बाप्पांनी देशामध्ये जवळजवळ 21 संस्था ह्या त्या कालखंडामध्ये काढल्या गेल्या होत्या हे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये आहे की आपण आता की आदिवासी चळवळ आणि आदिवासी चळवळीमध्ये वेगवेगळे जे नेते आहेत किंवा सुधारक आहेत किंवा त्यांनी या आदिवासी प्रश्नांकडे नेमक्या कशा संदर्भाबद्दलची माहिती पाहिली किंवा कशा पद्धतीने सुधारणा करून आणल्या गेल्या किंवा त्यांनी वेगवेगळ्या संस्था संघटना त्यांची ध्येय धोरणं नेमकी कशा पद्धतीची आहेत त्या अनुषंगाने आपण टप्प्याटप्प्याने त्यांची माहिती घेऊया. त्यामध्ये आहेत बाळासाहेब खेर. बाळासाहेब खेर यांनी ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीबाबत एक प्रकारचा सहानुभूतीचा दृष्टिकोन त्यांनी त्या स्वीकारला गेला होता. त्यांनी ठाण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत डी सिमिंगटनच्या नेतृत्वाखाली आदिवासींची स्थितीची पाहणी करण्यासाठी करून एक अहवाल सादर करण्यासाठीची भूमिका ही बाळासाहेब खेर यांनी घेतली गेली होती. इंग्रज राजवटीमध्ये सावकार हे काय करत होते तर आदिवासींच्या मालकी हक्कामधील ज्या जमिनी आहेत तर त्या जमिनी हे सावकार ताब्यात घेत होते आणि ते त्यांच्याकडून मोफत व सक्तीची शेतीची कामे हे सावकार त्या कालखंडामध्ये करून घेत होते. यासाठी म्हणून सावकार आणि आदिवासी यांच्यामध्ये एक प्रकारचा करार किंवा ज्याला आपण काय म्हणूया कबुलियत जी आहे तर तसा करार केला जायचा. त्यामुळं सावकार हे त्यांची काय करत होते पिळवणूक करायचे अशा आशयाची जी पिळवणूक आहे तर ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे
असा आशय हा बाळासाहेब खेळ यांचा त्या अर्थाने राहिला गेला. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर यांच्या संदर्भाबद्दलची माहिती यामध्ये आपण पाहूया. ते म्हणजे गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर यांनी त्या कालखंडामध्ये किसान सभा नावाची जी संघटना आहे या किसान सभा नावाच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वारली समाजामध्ये संघटन आणि हक्कासाठी संघर्ष म्हणजे वारली समाजामध्ये एक प्रकारची जागृती केली. त्या जागृती करत असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचं संघटन घडवून आणलं आणि संघटन घडवून आणल्यानंतर स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष केला गेला पाहिजे अशा भूमिका ही या परुळेकर दाम्पत्याने केली गेली हे एक वेगळे पण सांगता येईल. विशेषतः त्या कालखंडामध्ये आदिवासींच्या कार्याबद्दल ज्यावेळेस हे दोघेही अग्रेसरपणाने पुढे येत आहेत त्यावेळी उंबरगाव तालुक्यामध्ये झरी येथील आदिवासी परिषदेमध्ये त्यांनी वेट बिगारी न करण्याचं आवाहन हे त्या कालखंडामध्ये गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर यांनी अशा पद्धतीचं आवाहन त्या कालखंडामध्ये केलं गेलं होतं हे एक वेगळे पण सांगता येईल. त्या कालखंडामध्ये अशी एक आख्यायिका त्या अर्थाने निर्माण झाली होती की तळवाडी या ठिकाणी परुळेकर यांची सभा होणार होती त्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे अशी प्रसिद्धी ही त्या कालखंडामध्ये निर्माण झाली. त्यामुळं जवळजवळ 10,000 आदिवासी हे संघर्षाच्या तयारीने त्या काळामध्ये काय झाले होते एकत्र झाले होते हे एक वेगळे पण सांगता येईल. पुढे मग जमीन मालकांनी काय केलं जमीन मालकांनी पोलिसांना बोलावलं आणि पोलिसांना बोलावून गोळीबार केला गेला आणि या गोळीबारामध्ये तळवाडी गोळीबार म्हणून हे प्रकरण त्या अर्थाने प्रसिद्ध आहे हे एक वेगळे पण सांगता येईल. त्याच्यानंतरच आहे तो म्हणजे ताराबाई मोडक. ताराबाई मोडक यांनी बोर्डी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील बोर्डी नंतर ठाणे जिल्ह्यातील कोसबाग या ठिकाणी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली गेली. मला वाटतं की पाठीमागे एक क्वेश्चन असा विचारला गेला होता की ताराबाई मोडक यांनी कोणत्या ठिकाणी शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला गेला होता तर तो पहिल्यांदा बोर्डी या ठिकाणी केला गेला. दुसरा आहे कोसबाग या ठिकाणी प्रयोग केला गेला हे एक वेगळे पण सांगता येईल. दुसरं आहे ते म्हणजे आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या देखील या ताराबाई मोडक यांनी सुरू केल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतर आहे मग ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचंय तर ते शिक्षण कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे तर ते म्हणजे गप्पा आणि गोष्टी या माध्यमातून शिक्षण किंवा त्यांना प्रत्यक्ष कार्य करायला लावून त्या प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण किंवा तिसरं आहे ते म्हणजे कुरणशाळा प्रयोग या माध्यमातून शिक्षण दिलं गेलं. दुसरं तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्याचा देखील त्यांनी ताराबाई मोडक यांनी प्रयत्न केला गेला हे एक वेगळे पण सांगता येईल. दुसरं आहे ते म्हणजे अनुताई वाघ. अनुताई वाघ ह्या यांनी ताराबाईंच्याच सहवासामध्ये त्या आल्या होत्या आणि त्यांच्या सहवासातूनच त्यांनी प्रेरणा घेतली गेली. कोसबाडच्या टेकडीवरून या आदिवासींच्या उन्नतीसाठीची एक संस्था ही त्यांनी त्या कालखंडामध्ये काढली गेली आणि या संस्थेलाच कोसबाड प्रकल्प म्हणून देखील ओळखलं जातं हे आपल्याला त्या अर्थाने सांगता येईल. आदिवासींच्या शिक्षणासाठी मग अनुताई वाघ यांनी काय काय केलं तर त्या कालखंडामध्ये त्यांनी बालनाघरं सुरू केली गेली बालवाड्या सुरू केल्या गेल्या प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग बालसेविका ट्रेनिंग कॉलेज या शैक्षणिक संस्था ह्या अनुताई वाघ यांनी त्या कालखंडामध्ये सुरू केल्या. अनुताई वाघ यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा उचित गौरव केला गेला. तसेच जवाहरलाल बजाज पुरस्कार असेल आदर्श शिक्षिका पुरस्कार असेल किंवा महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार असेल तर हे अनुताई वाघ यांना दिलं गेलं होतं. त्यानंतर कोसबाडच्या टेकडीवरून त्यांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे तर त्यावरून लोकजीवनाची माहिती ही त्या कोसबाडच्या टेकडीवरून त्या अनुषंगाने मिळते सांगता येईल. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे दामू अण्णा टोकेकर. दामू अण्णा टोकेकरांनी त्या कालखंडामध्ये हिंदू सेवा संघाची स्थापना करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली गेली. त्यांनी बीड जिल्ह्यातील डोमरी आणि सोंदरा या ठिकाणी
गुरुकुल योजना ही सुरू करण्याची भूमिका घेतली गेली। त्याच्यानंतर त्यांनी देवबांद आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून आदिवासींची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न हा दामू अण्णा टोकेकर यांनी केला गेला होता। पांडुरंग चौधरी त्यांना दुसरं नाव आहे उर्फ असं म्हटलं जातं, ते म्हणजे कॉम्रेड देवजी भाई यांनी आदिवासींसाठी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासाचं कार्य हे त्यांनी त्या कालखंडामध्ये केलं गेलं। त्यामध्ये रेवजी चौधरी यांनी त्या कालखंडामध्ये जव्हार संस्थानमध्ये वेट बिगारी बंद करण्याचा पहिला प्रयत्न हा यांनी केला गेला आणि याच्यावर विजय देखील प्राप्त करण्याची भूमिका घेतली गेली। दुसरं आहे की आदिवासी सेवा मंडळ त्यांनी स्थापन करून शैक्षणिक कार्याला त्यांनी सुरुवात केली गेली। आश्रमशाळा सुरू केल्या गेल्या, त्याच्यामध्ये मग कोकणी वारली ठाकूर कातकरी या समाजाच्या मुला आणि मुलींना शिक्षण देण्याचं काम हे त्यांनी केलं गेलं। जव्हारमध्ये त्यांनी खरेदी विक्री संघाची स्थापना केली गेली आणि आदिवासींच्या आर्थिक सुधारणांसाठी देखील त्यांनी प्रयत्न केला गेला। तशाच बरोबर तलसरीच्या वनवासी विद्यार्थी प्रकल्पाद्वारे आदिवासींचा विकास करण्याचा प्रयत्न हा देखील त्यांनी केला गेला होता आपल्याला सांगते। त्याच्यानंतरचा आहे पांडुरंग ढवळा साबळे यांनी 1951 मध्ये आदिशक्ती आदिवासी सेवा संस्थांची स्थापना ही पांडुरंग साबळे यांनी केली गेली। त्याचबरोबर त्यांनी मुंबईमध्ये सिमेंट कंपनीतील कामगार आणि मुलुंड येथील आदिवासींना एकत्र करून त्यांनी आदिवासी लोकांना नोकऱ्यांमध्ये काय केलं गेलं पाहिजे, सामावून घेतलं गेलं पाहिजे अशाची भूमिका घेतली गेली आणि त्यांच्यासाठी पहिल्यांदा स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशा आशयाची मागणी केली गेली। यांच्याबद्दलचं वेगळं काय जे आहे तर ते म्हणजे त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करावं अशा आशयाची मागणी ही त्यांनी त्या कालखंडामध्ये केली गेली। दुसरं आदिवासी सेवा मंडळ हे स्थापन करावे, आदिवासींच्या मुलांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या गेल्या पाहिजे किंवा आदिवासींचं कल्याण केंद्र, त्याचबरोबर आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र ही संघटना त्यांनी त्या कालखंडामध्ये स्थापन केली गेली हे एक वेगळे सांगता येईल। दुसरं आहे ते म्हणजे बापूराव कृष्णाजी देशमुख यांनी आदिवासींचे जे पारंपरिक जीवन आणि शेती व्यवसाय जो आहे तर त्यामध्ये बदल घडवण्याची भूमिका घेतली गेली। यामध्ये मग त्यांनी शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण व्हावी यासाठी म्हणून नवीन तंत्रज्ञानाची माहिती ही आदिवासींना करून दिली गेली आणि त्यामध्ये आदिवासी समाजामधील त्यांचे जे असणारे भगत आणि त्यांची जी बंधुगिरी आहे तर याला पहिल्यांदा सर्वप्रथम त्यांनी आवाज उठवण्याचं काम हे बापूराव देशमुख यांनी केलं गेलं। त्यामध्ये त्यांनी समाजामधल्या ज्या अनिष्ट रूढी प्रथा आणि परंपरा आहेत याला विरोध दर्शवण्याचं काम हे बापूराव देशमुख यांनी केलं गेलं। त्याचबरोबर त्यांनी हुंडा पद्धत जी आहे तर ती किंवा दारू तंबाखूचं जे व्यसन आहे ते याला विरोध करण्याची भूमिका किंवा सामाजिक प्रबोधनाची चळवळ ही त्यांनी त्या कालखंडामध्ये सुरू केली गेली होती। आदिवासींच्या पाड्यापर्यंत त्यांनी त्या कालखंडामध्ये रस्ते पाणी पुरवठा यांच्या सोयी सुविधा पुरवण्याचं काम किंवा त्यासाठी म्हणून मागणी ही त्यांनी केली गेली। विविध सहकारी संस्था स्थापन करून आदिवासींच्या आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला गेला। त्याचबरोबर त्यांच्या कार्यामुळं आदिवासी समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन आणि एक प्रकारचं संघटन स्थापन करण्याची एक प्रकारे ऊर्जा ही मिळाली गेली आणि अखिल भारतीय आदिवासी परिषद ही त्यांनी स्थापन केली गेली। त्याच्यानंतर आहे ते म्हणजे मारुती शिवराम बांडे यांनी एक प्रकारे आदिवासींना आश्रय देणं, त्यांना आर्थिक मदत करणं आणि त्यांचं मनोबल वाढवणं किंवा समाजामध्ये एक प्रकारची जागृती आणि संघटन घडवून आणण्याचं काम हे मारुती शिवराम बांडे
यांनी केलं गेलं होतं. त्याच्यानंतर आहेत डॉक्टर रामराव वाडवे यांनी आदिवासी सुधार सेवा समितीची स्थापना ही त्यांनी केली गेली. त्याच्यानंतर प्रौढ शिक्षण व वाचनालय सुरू केली गेली. त्याचबरोबर त्यांनी आदिवासी तरुणांमध्ये शिक्षणाची व वाचनाची आवड निर्माण केली. त्याच्यानंतर आहेत श्रीमंत राजे विश्वेश्वर यांनी शिक्षण मंडळाची स्थापना केली गेली. दुसरं आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली गेली. गोंडवना या नियतकालिकाच्या संपादकत्वाची धुरा सांभाळून आदिवासींमध्ये एक प्रकारची जागृती घडवून आणण्याचं काम केलं गेलं. त्याचबरोबर त्यांनी त्या कालखंडामध्ये अल्प बचत असेल, कुटुंब नियोजन असेल, व्यसन मुक्ती असेल, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम या संदर्भाबद्दलच मौलिक कार्य हे केलं गेलं. त्याच्यानंतर आहेत बाबूराव नारायण मडावी यांनी आदिवासी समाजाला एक प्रकारे संघटित व जागृत करण्याचं काम केलं गेलं. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींच्या हक्कासाठीचा एक लढा सुरू केला गेला, मेळावे आयोजित केले गेले आणि विविध संस्था हे त्यांनी त्या कालखंडामध्ये स्थापन केल्या. आदिवासींच्या शैक्षणिक, आर्थिक आणि विकास सामाजिक विकासाचा भक्कम पाया हा त्यांनी रोवला गेला किंवा आदिवासी विकास महामंडळाची स्थापना ही त्यांनी केली गेली. दुसरं आहे ते म्हणजे आदिवासींना रास्त सवलती मिळाल्या गेल्या पाहिजे किंवा त्यांना आरक्षणाची देखील व्यवस्था केली गेली पाहिजे अशा अर्थाची भूमिका घेतली गेली. दुसरं विधानसभेमध्ये आदिवासींना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी म्हणून शासनाकडे त्यांनी पाठपुरावा केला गेला होता. त्यामुळे महादेव गोपाळ कडू यांनी शासनाकडून आदिवासींना सवलती आणि फायदे मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. ठाणे जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली गेली. आदिवासी समाजोन्नती उन्नती या संघाची स्थापना ही त्यांनी केली गेली. दुसरं आहे की सुखदेव बाबूराव पुरी उर्फ बाबूजी उईके यांनी एक घोषणा केली गेली होती, जंगल बचाव मानव बचाव यासाठीचं म्हणून एक आंदोलन त्या कालखंडामध्ये सुरू केलं गेलं होतं. दुसरं त्यांनी सामाजिक विकासासाठी विविध ज्या योजना आहेत तर त्या योजनेचं व्यवस्थापन योग्य करण्याची भूमिका त्यांनी केली गेली. त्यामध्ये जर आदिवासी जर समजा एखाद्या ठिकाणी एखादा प्रकल्प उभा केला गेलाय आणि तो प्रकल्प उभा केल्यानंतर त्या आदिवासींचं जे विस्थापन होणार आहे तर त्या विस्थापन होणार असल्यामुळं त्यांना वाचविण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, आंदोलन सुरू करण्याची भूमिका घेतली गेली. त्यांनी दुसरी एक संस्था त्या गावामध्ये सुरू केली गेली होती, आम्ही आमच्या आरोग्यासाठी नावाची संस्था सुरू केली. आदिवासींच्या आरोग्याच्या सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला गेला होता. आणि शासनाच्या रोजगार हमी योजने जी आहे तर ती आदिवासीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सुखदेव बाबूराव पुरी यांनी केलं गेलं होतं. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे मधुकर काशीनाथ पिचड यामध्ये आदिवासींच्या विकास संस्था व सहकारी संस्था ह्या त्यांनी सुरू केल्या गेल्या होत्या. त्यामध्ये आदिवासींसाठी शासकीय योजना तसेच शैक्षणिक आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न हा मधुकर पिचड यांनी केला गेला होता. त्याच्यानंतरचे दुसरे जे आहे ते म्हणजे देवाजी तोफा यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मेंढा लेखा या गावापासून सुरुवात केली गेली आणि त्या माध्यमातून आम्हीच आमच्या गावात सरकार अशी घोषणा ही केली गेली. आणि यामध्ये मग जंगलातील आदिवासींचे जे पारंपरिक हक्क आहेत तर ते पारंपरिक हक्क अबाधित करण्यासाठी एक भूमिका देवाजी तोफा यांनी केलं गेलं होतं. हे एक वेगळे पण सांगता येईल. त्याच्यानंतर आहेत तर त्या म्हणजे कॉम्रेड नजुबाई गावित यांनी महिलांचे आर्थिक जीवन तसंच त्यांच्या आरोग्याच्या सुधारणेसाठीचं कार्य हे नजुबाई गावित यांनी केलं गेलं. त्यांनी श्रमिक महिला संघाची स्थापना ही त्यांनी केली गेली. त्याचबरोबर रामचंद्र चिमाजी जंगले यांनी आदिवासी युवक क्रांती संघटनेची स्थापना केली गेली. सामाजिक क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता हे सांगता येईल.
आदिवासी सांस्कृतिक चळवळ यामध्ये आपल्याला जर आदिवासी सांस्कृतिक चळवळ म्हणजे काय की एखादी चळवळ चालू असताना तिथले जे समजा कथा असतील कविता असेल नाटक असेल कादंबऱ्या असतील किंवा काव्य असेल या माध्यमातून नेमके त्यांचे प्रश्न नेमके काय आहेत तर ते त्या साहित्याच्या माध्यमातून मांडण्याची भूमिका ही त्या कालखंडामध्ये केली गेली होती. या साहित्यांमध्ये जर बघितलं की चामोलाल छिपा राठवा डॉक्टर गोविंद गारे गौंडी संस्कृतीचे संशोधन व्यंकटेश आत्राम यांनी कॉम्रेड बहारू सोलवणे रामचंद्र जंगले डॉक्टर विनायक तुमराव आणि कविवर्य तुकाराम धांडे यांनी हे कार्य केलं गेलं होतं. यामध्ये या लेखकांनी किंवा कवींनी त्या कालखंडामधलं जे आदिवासींचं वास्तव चित्र जे आहे तर ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहतायत कोणत्या परिस्थितीमध्ये जगतायत किंवा त्यांच्यावर जे भीषण जे पिळवणूक केली जाते किंवा त्यांचे राहणीमान योग्य नागरी सुविधा मिळत नाहीत आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत शाळांच्या सुविधा मिळत नाहीत याच्याबद्दलचं किंवा एखाद्या सावकारांनी किंवा इतरांनी जो अन्याय अत्याचार केला गेलाय तर त्याचं प्रतिबिंब हे त्यांच्या साहित्यांमधून व्यक्त होताना काही अंशी दिसतं. त्याच्यानंतर त्यांनी मग त्या काळामध्ये धरणं असतील विविध प्रकल्प असतील किंवा सामाजिक सुधारणा असतील या आदिवासींचं जीवन कसं उद्ध्वस्त होतंय म्हणजे धरणं एखाद्या ठिकाणी सुरू झाली किंवा एखादा प्रकल्प सुरू झाला तर तिथं ज्यावेळेस ते विस्थापित होत आहेत विस्थापित होत असताना त्यांना कोणकोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतं याबद्दलची चित्रण हे त्यांच्या साहित्यांमध्ये दिसून येतं. दुसरं सगळ्यात महत्वपूर्ण जे आयोगाने क्वेश्चन विचारला गेलाय तर ते म्हणजे आंतरराष्ट्रीय वारली चित्रकलेचे ख्यातनाम जनक जे म्हणजे जीवा सोमा म्हसे यांनी वारली चित्रकला भारतातच भारताबरोबरच परदेशातही प्रसारित करण्याचं कार्य त्यांनी केलं गेलं. दुसरे आहेत कुंडलिक धोंडू केदारी यांनी आदिवासी नाट्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करण्याची भूमिका घेतली गेली. आदिवासी शासनाच्या विकास योजना या संदर्भात आपण माहिती पाहू. यामध्ये शासनाच्या विविध शासकीय विभाग त्या अर्थाने कार्यरत आहेत. त्यामध्ये 1972 मध्ये आदिवासी संचालनालयाची स्थापना केली गेली. त्याचबरोबर सह्याद्री विभागाचं जे कार्य आहे तर ते कुठं होतं नाशिकला होतं. त्याबरोबर गोंडवना विभागाचं जे कार्यालय आहे तर ते गोंडवना विभागाचं कार्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर विकास अधिकारी कार्यालय ही त्या काळामध्ये सुरू केली गेली होती. 1983 आदिवासी विभाग हा महाराष्ट्रामध्ये स्थापन केला गेला आणि त्यामध्ये 1992 पुढे संचालनालयाची पुनर्रचना केली गेली आणि ही पुनर्रचना करत असताना त्यांनी नाशिक नागपूर अमरावती आणि ठाणे या ठिकाणी नवीन आयुक्त कार्यालय ही स्थापन केली गेली. त्याच्या जोडीला त्यांनी प्रकल्प अधिकारी यांची देखील कार्यालय ही सुरुवात केली गेली. या कार्यालयाच्या अंतर्गत आदिवासींच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास योजना ह्या त्यांनी सुरू केल्या गेल्या. यामध्ये आदिवासी विकास साधण्यासाठी म्हणून सरकारने विशेष अशा पद्धतीचं लक्ष दिलं गेलं. यामध्ये मग त्यांनी समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना चालू केल्या गेल्या. त्या योजना कोणत्या होत्या तर विशेषतः शासकीय आश्रमशाळा सुरू केल्या गेल्या. त्यानंतर आदिवासी शासकीय वसतिगृह सुरू केली गेली किंवा एखादी खाजगी शाळा किंवा संस्था आहे तर ह्या संस्थेनी जर आदिवासींसाठी शिक्षण संस्था उभी केली गेली तर त्या संस्थांना अनुदान देणं ही एक भूमिका त्यांनी त्या अर्थाने केली गेली. त्याच्यानंतर आदिवासी जे युवक आणि युवती आहेत तर त्यांच्यासाठी काही विशिष्ट योजना किंवा उपक्रम हे त्यांनी सुरू केले गेले. यामध्ये विशेषतः महिलांसाठीचे कार्यक्रम असतील किंवा आदिवासींमध्ये एक प्रकारे त्या अर्थानं जर बघितलं गेलं की एक जनजागृती यावी यासाठी म्हणून त्यांनी प्रौढ साक्षरता कार्यक्रम असेल बालक आणि महिलांसाठी म्हणून कार्यक्रम त्यांनी सुरू केले गेले. त्याचबरोबर आदिवासींमध्ये शेती व्यवसायामध्ये विकास व्हावा यासाठी म्हणून शेती विकास बालक व महिला कल्याण शाळा पाणीपुरवठा रस्ते लघु उद्योग आणि वीज या बाबतीतल्या सुधारणांकडं महाराष्ट्र सरकारने अधिक लक्ष देण्याची भूमिका घेतली गेली. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी म्हणून त्यांनी खादी ग्राम उद्योग सुरू केले गेले.
त्यांच्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी म्हणून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी म्हणून मत्स्य व्यवसाय किंवा त्यांना शासनाच्या अनुदानामधून दुभती जनावरं देण्याची भूमिका देखील ही महाराष्ट्र शासनाने केली गेली। आज जी आदिवासींमध्ये एक प्रकारची स्थिरता आलेली आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये एक समानता आलेली आहे, तर हे शासनाच्या वेगवेगळ्या नवीन योजनांमार्फत ह्या सुरू केल्या गेल्या आहेत, त्या अनुषंगाने आली आहे।